दुसऱ्या दिवशी बातम्या येतात की यांच्या कार्यक्रमाला अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या इथे एक सुद्धा खुर्ची रिकामी तर नाहीच पण इकडे रस्त्यावरती पण जागा उभं राहिलं नाही इकडे सुद्धा उभं राहिला जागा नाही ही शिवसेनेची ताकद आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला वाटत होतं आता मी भारतीय जनता पक्ष जरा सभ्यपणाने बोललो पण बाळासाहेबांचे विचार सोडले तसे जे म्हणतात त्यांना ते सोडले नाहीत हे कळण्यासाठी मी कमळाबाई म्हणतो कारण कमळाबाई शब्द माझा आहे का कोणी दिला कमळाबाई नाव बाळासाहेबांनी दिला आणि परत मी तर घराणेशाहीवाला वाला आहे तर घराणेशाही वाला आणि बाळासाहेबांचे विचार पकडून ठेवणार म्हणून कमळाबाईला असं वाटलं की शिवसेना ही संपेल दोन हजार चौदा सालीच ते आपल्याला संपवायला निघाले होते मग मी त्यांना प्रश्न जेव्हा विचारतो अजूनही कोणाचं धड उत्तर येतच नाही आज जे आपले पंतप्रधान घराणेशाहीच्या विरुद्ध टाहो फोडत आहेत दोन हजार चौदा साली मीच पक्षप्रमुख होतो जे आत्ताचे बोलतायत की यांच्याकडे पक्षप्रमुख पदच नाही मग तुम्ही पाठिंबा कोणाचा घेतला होता तेव्हा जे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी त्यांच्याकडे मला नेलं होतं म्हणजे आम्ही सगळ्यांसोबत गेलो होतो आणि पत्र ज्या पत्रावरती सही केली होती आम्ही आमच्या युतीचे नेते म्हणून श्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे दावेदार किंवा उमेदवार म्हणून घोषित करत आहोत कृपया आपण मंजुरी द्यावी त्या पत्रावरती माझी सई का घेतली होती दोन हजार एकोणीसला पण मग तुमचा अर्ज भरायला मला का बोलवलं होतं अमित शहाने मला का बोलवलं होतं एकोणीस साली त्याच्या आधी अठरा साली जी आपली युती जवळपास तुटल्यात जमा होती ती पुन्हा करण्यासाठी मातोश्रीवरती तुम्ही का लावतात मिंद्याकडे का गेला नव्हता तो जर आत्ता पक्षप्रमुख म्हणतात तर मिंध्यानी जर तुम्हाला सांगितलं असतं की आपण भाजपाबरोबर जायचं आहे तर तुम्ही गेला असतात मग कशाला तुम्ही माझा पाठिंबा घेतलात म्हणजे तोपर्यंत तुम्हाला माहिती होतं की हा पक्षप्रमुख आहे पण मोदीजी आत्ता तुम्ही घराणेशाही जो टाहो फोडताय एक तर पहिलं माझं म्हणणं आहे की घराण्याशाईबद्दल बोलणारा माणूस हा घरंदाज असायला पाहिजे त्याचं स्वतःचं घर दार कुटुंब हे व्यवस्थित सांभाळून जर तो घराणेशाहीबद्दल बोलला तर मी समजू शकतो पण स्वतःचं काही पत्ता नाही तू तु, आम तु, तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती बोलताय पण दोन हजार चौदाला माझा पाठिंबा घेताना तुम्हाला माहिती नव्हतं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे ह्याचा पाठिंबा घेणं म्हणजे घराणेशाहीचा पाठिंबा घेणं आहे एकोणीसला माहिती नव्हतं मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे होय हरामखोरपणा मी म्हणतोय जरा ते जय श्रीराम म्हणत आहेत ना मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय मग तुमचं जे भांडं आम्ही फोडलं जनतेच्या न्यायालयात की काय काय केलं होतं शिवसेनेची म्हणे घटनाच नाही शिवसेनेमध्ये अंतर्गत अशी निवडणूक झालीच नाही हा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झालाच नाही ते सगळं आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे कागदपत्रं आहेत ती सगळी आपण जनतेच्या न्यायालयात सादर केली तुम्ही पाहिलीत ना बघितलीत मग काय तुमचा निकाल काय निर्णय कोणाची आहे शिवसेना हो पण त्याने बाळासाहेबांनाच चोरायचा प्रयत्न करतायत मग काय करणार म्हणजे मी काल काल जे बोललो ना नाही कोमामध्ये जाऊ द्या पण म्हणून मी बोललो की यांचा कारभार कसा आहे की चोर चोराला तरी लाज असते म्हणून आपण आपल्याकडे ती म्हण आहे ना चोरीचा मामला हळूहळू बोमला ही म्हण आहे म्हणजे चोराला तरी काहीतरी लाज असते पण या चोराला लाजच नाही चोरीचा मामला आणि जोर जोरात बोमला आता होळी येतेच आहे ना करून घ्या एकदा बो 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 वो खायचे आणि मगाशी मी राजनच्या इकडे गेलो होतो म्हणजे कुठला आधी आधीचा मतदारसंघ राजापूर नंतर रत्नागिरी मला रत्नागिरीत येताना भास्करराव तुम्ही ती झेंड्याची गोष्ट इकडे सांगितलं का नाही भास्कररावांनी तिकडे शिवसेनेचा झेंडा आणि भाजपच्या झेंड्याची जे काय बघितलं ते सांगितलं मी त्याला दुसरं आणखीन सांगितलं तिकडे होर्डिंग लागलेली आहेत एक भाजपचा कार्यकर्ता मला वाटतं माझी आमदार तिथला रत्नागिरीचा त्यांचा फोटो आहे असा काय आनंद संकल्प पूर्तीचा आणि आरंभ रामराज्याचा लक्षात आलं काय काय संकल्प कसला संकल्पूर्तीचा आनंद म्हणजे काय अयोध्येत राम मंदिर बांधलं आणि आरंभ रामराज्याचा म्हणजे काय त्यांच्या लेखी रामराज्य कोणतं परवा त्यांच्या आमदारांनी जे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला हे यांचं रामराज्य म्हणून म्हणतात म्हणता याला मी हरामखोर आहेत म्हणून मी यांना हराम करू म्हणतोय हे सगळे राम मंदिर बांधलं पण राज्या राज्यात त्यांनी आयारामांचं मंदिर बांधलेले आहेत आयारामांची मंदिर म्हणजे किती तुम्ही भ्रष्टाचार करा मोठा गुंड असला तर त्याला जास्त उंच मोठं पद तुम्ही राजन साळवीच्या घरी एसीबी पाठवली वायकरांच्याकडे ईडी पाठवली पेंडेकरांच्या घरी पाठवली सुरतच्या पाठवली व प्रफुल्ल पटेलची जी प्रॉपर्टी ईडीने जप्त करून म्हणजे बघा काय ह्या कारभाराचं गणित तुम्हाला तरी सुटते का बघा प्रफुल्ल पटेलची संपत्ती जप्त केली तुम्हाला माहिती आहे ना ऐकून हां त्या जागेत म्हणजे देशद्रोहाबरोबर व्यवहार केला म्हणून तो गुन्हेगार आणि तो गुन्हेगार म्हणून त्याची मालमत्ता जप्त केली आणि मालमत्ता जप्त करून ज्यांनी जप्त केली त्या ईडीनी देशद्रोह्यांच्या त्या प्रॉपर्टीमध्ये स्वतःचं ऑफिस टाकलं मग ईडी देशद्रोही नाही ईडी नाही देशद्रोही बरं तुम्ही घ्याल तर चालतं मग तुमचं तुम्ही गोमूत्र शिंपडलं किंवा काय ईडीचं काय शिंपडलं तर ते पवित्र झालं आणि दुसरं कोणी केलं तर तो गुन्हेगार मग राजांवरती जी काही केस चालू आहे त्याच्या पत्नीवरती गुन्हा दाखल केलाय मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना जामीन नामंजूर आहे मग ही सगळी जी लोकं आहेत देशद्रोहनी देशद्रोह्यांच्या बरोबर तर नाही ना काही कारभार केलेला बरं तर बरं त्यांची ती जी काय त्यांनी लिस्ट दाखवली ते वाले आले आणि काय लावले तुमचं हा घराला किती दरवाज्याला किती कड्या या कड्याची किंमत किती मग या दरवाजाची किंमत किती सोफ्याची किंमत टॉयलेटमध्ये गेले होते की नाही <laughs> न्यायचं होतं त्यांना आणि दार बंद करून विचारायचं होतं हे कमोडची पण किंमत काढ कमोडची किंमत कमोडची किंमत अशी नाही आमची सत्ता येईल तेव्हा तुम्हाला कमोडची किंमत कळेल काय असते ती <laughs> आत्ता नाही कळणार तुम्हाला कमोडची किंमत आमची सत्ता येणार हे इकडे उगाच नाही जमलेले माझ्याकडे काही नसताना लोक जमतायत याचा अर्थ उद्या दिवस बदलणार आहेत आणि उद्या आमचं सरकार आल्यानंतर जे तुम्ही सगळ्याची किंमत करताय ना तुम्हाला दाखवतो उद्या कमोडची किंमत काय आहे पण संताप 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 संताप, संताप हा सुद्धा खूप सौम्य शब्द झाला बाळासाहेबांची खुर्ची त्यांनी ठेवले एक जपून त्या खुर्चीची किंमत त्यांनी लावले दहा हजार रुपये बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत दहा हजार अहो मोदीजी त्या खुर्चीत बसलेल्या माणसाने तुम्हाला वाचवलं नसतं तर तुम्हाला पंतप्रधान पदाची जी खुर्ची मिळाली नसती त्या खुर्चीची किंमत तुमच्या लेखी दहा हजार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे अशी मूर्ती आता महाराजांची किंमत एक कोणतं बिंडोक म्हटलं ना निर्बुद्ध माणूस पुन्हा सांगतो निर्बुद्ध माणूस ज्यांनी मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर केली अशी बिंडोक माणसं आहेत आणि मला काही त्याच्यात लाज वाटत नाही ही निर्बुद्धच माणसं आहेत जे कोणी आमच्या महाराजांबरोबर कोणाचीही तुलना करतील ती तुलना करणारी माणसं निर्बुद्ध आहेत कोणी असले तरी बिंडोक आहेत अक्कल शून्य आहेत ही निर्बुद्ध माणसं आहेत म्हणजे त्यांची अंधभक्त आहेत उगाच काहीतरी धर्माच्या नावाने मारामाऱ्या करायच्या आम्ही पण हिंदुत्ववादी आहोत ना का आम्ही हिंदू धर्म सोडलेला नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत तुम्ही पाच हजार रुपये लावता मग मोदींची किंमत तुम्ही त्यांच्यावर तुलना केली होती किती लावली पाहिजे मग <laughs> हे सगळे जे प्रश्न आहेत म्हणजे असा काय मोठा गुन्हा त्यांनी केलेला आहे वायकरच्या मागे ईडी ह्याच्या मागे ईडी त्याच्या मागे ईडी मी तर सांगतो ही नामर्दाची लक्षणं आहेत नामर्दाची लक्षणं आहेत ही अशी एवढी सगळी जनता तुमच्याकडे येत नाही गेली दहा वर्ष तुम्ही जर का एवढी सगळी सुवर्ण संधी प्रत्येकाकडे संधी मिळत असते पण संधीचं सोनं करायचं का संधीचं संधीची माती करायची हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं तुम्ही संधीची माती केलीत बरं माती तरी चांगली असायला पाहिजे ना मातीतनं सुद्धा झाडं येतात पण यांच्या मातीमधनं काहीच येत नाही कधी विचार आलेला नाहीत कधी नेते आलेले नाहीत कधी आदर्श आलेले नाहीत अशी ही सगळी भिकार माती आहे आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने काय दिलं काही नाही दिलेलं म्हणून मी जिथे जिथे जातोय मी आता मला दिसत आहेत म्हणजे वाटेत सुद्धा काही स्वागताला असतील इकडे सुद्धा काही आलं असतील मुस्लिम समाजाची लोक येत आहेत महिला येत आहेत पुरुष येत आहेत आणि मी त्यांना विचारतो की काय हो तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे मी हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र आहे आणि मी सुद्धा हिंदू आहे हिंदुत्ववादी आहे आणि ते सांगत आहेत काही शुद्ध मराठीत बोलतात मला तर परवा एकानी एका ठिकाणी मराठीमध्ये कुराण्याची प्रत दिली मराठीमध्ये कुराण्याची प्रत पण ते मुसलमान सांगतात की साहेब तुमच्याबद्दल आमचा गैरसमज करून दिला होता तुमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि भाजपाचं हिंदुत्व वेगळं आहे म्हटलं काय हिंदुत्व आहे त्याला तुमचं हिंदुत्व आहे ते घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे म्हणून मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय की तुम्ही आम्हाला धर्म वगैरे शिकवायला जाऊ नका हिंदुत्व शिका शिकवायला जाऊ नका कारण माणसाने धर्म घडवलेला आहे तुम्ही धर्माने माणूस बिघडवू नका माणसाने धर्म घडवलाय आणि तुम्ही धर्माने माणूस बिघडवताय गाडगे बाबा कोण होते काय हिंदू नव्हते पण बाबांनी जो एक धर्म शिकवला जो तहानलेला असेल त्याला पाणी देणं जो भुकेला असेल त्याला अन्न देणं आणि ज्याला घर नाही त्याला घर देणं ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं ही दशसूत्री मी मुख्यमंत्री असताना मंत्रालयाच्या दारात लावली होती यांनी सरकार पाडलं आणि ते पण काढलेलं मग टीका झाली मग टीका झाल्यानंतर परत लावली असं म्हणतात मी नाही बघितलं ते आहोत ना आम्ही हिंदू आहोत पण आमचं हिंदुत्व म्हणजे जो दुसऱ्या धर्माचा दिसेल त्याला ठोक असं नाही आहे मी गेल्या सभांमध्ये सातत्याने सांगतो आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा पाहिलं असाल म्हणून मी पुन्हा पुन्हा ते काही सांगत नाही बसत पण निवडणूक आल्यानंतर यांना सगळ्यांचं जे प्रेमाचं भरत येतं निर्मला सीतारामन बाई ज्या बोलल्या की आता या देशामध्ये चारच जाती आम्ही मानतो तरुण गरीब शेतकरी आणि महिला मग सांगा ना दहा वर्ष त्या शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही शेतकरी आंदोलनाला बसले होते थं कडाक्याच्या थंडीमध्ये काही शेकडो शेतकरी मृत्यू पावले तुम्ही गेला होता तिकडे पंतप्रधान गेले होते महिला म्हटल्यानंतर मणिपूरमध्ये ज्या महिलांची विटंबना झाली अशा कित्येक गोष्टी घडल्या असतील पण अजून आपल्यापर्यंत पोचल्याच नाही आणि अशा गोष्टी होऊच नाहीत तिथे प पंतप्रधान गेले होते आता जे पंतप्रधान वारंवार येत आहेत आता पुन्हा एकदा म्हणजे मी काळाराम मंदिरात गेलो त्याच्या आधी हे काळाराम मंदिरात गेले सिंधुदुर्गामध्ये हे पण जाऊन आले पण मी सिंधुदुर्गात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथे माथा टेकून त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो मोदीजी तुमचा कार्यक्रम ज्यांनी ठरवला तो फक्त शिवाजी महाराजांचं मंदिर विसरला आणि तुम्हाला उगाच तो तिकडे समुद्र किनाऱ्यावरती हे एक फेर हेलपाटा मारून आणला मग मा का गेला होता सिंधुदुर्गात जगातले एकमेव आमच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं दैवत आहे त्यांचं तिकडे मंदिर असताना नौदल दिन तुम्ही तिकडे साजरा केला अभिमान आहे हे नौदलाची ताकद ही एका व्यक्तीची नाही ती माझ्या भारत मातेची आहे तिकडे असंख्य जवान माझ्या भारत मातेसाठी म्हणजे आपल्यासाठी छातीचा कोट करून उभे असतात म्हणून आम्ही हे सगळे सोहळे करू शकतो ही ताकद त्यांची आहे पण ती कर तुम्ही एका बाजूला केली एका बाजूला उभारायचं म्हणून एक महाराजांचा पुतळा उभारला झालं तुमचं काम का नाही गेला सिंधुदुर्गात का नाही गेला त्या मंदिरामध्ये का नाही तिकडे माथा टेकलात मग जर मी असं म्हटलं की तुमचं हे शिवप्रेम हे बेगडी आहे मग ते सांगतील आता एकोणीस तारखेला मी शिवनेरीवरती जातोय पण शिवनेरीवरती जात आहे मग तुम्हाला अचानक माझ्या महाराष्ट्राचं प्रेमाचं भरता यायला लागले म्हणून माझा महाराष्ट्र फसणार नाही आहे अजिबात नाही फसणार कारण सिंधुदुर्गात आल्यानंतर मला तरी असं वाटलं होतं की कोकणासाठी जसं आता विनायक राऊत तुम्ही सांगितलं आणि लोकांना माहितीये की महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय केलं होतं आणि करू शकत होतो पण ह्यांनी गद्दारीने सरकार पाडलं तर माझी अशी अपेक्षा होती की मोदीजी कोकणात येत आहेत तर कोकणासाठी भरघोस काहीतरी देऊन जातील द्यायचं तर सोडाच पण इकडनं एक पाणबुडी प्र पर्यटन प्रकल्प ते गुजरातमध्ये पळवून घेऊन गेले आता शिवनेरीला येत आहेत काय पळवतील येत नाही इकडनं तो सगळं बल्क ड्रग पार्क तो घेऊन गेले मुंबईचं डायमंड मार्केट होतं ते घेऊन गेले टाटा एअरबस ते घेऊन गे गेले वेदांत फॉक्सकॉन ते गुजरात सगळं गुजरात 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 आपले चाळीस गद्दार सुद्धा पहिले गेले गुजरात दाओस्वर काय आणलं त्याचा विचारायचं नाहीये पण यांची सगळी खाजगी मालमत्ता तिकडे गेली होती असं म्हणतात नाही नाही म्हणजे कपडे बिपडे काय असतील ते मी म्हणतोय तुम्ही लगेच डो वेगळा काय विचार करू नका असं पाप माझ्या मनात कधी येत नाही अजिबात येत नाही मग सगळ्यांना एकत्र करायचं चारच जातींवरती काम करायचं निवडणूक आल्यानंतर सपका साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर दोस्त का विकास निवडणुकीत सपका साथ आणि निवडून आल्यानंतर दोस्तों का विकास मग तुम्ही बसा बोंबलत शेतकरी असाल त्याला ठणाणा महिला असाल आक्रोश करा गरीब असतील तसेच मग हे करा आम्ही ऐंशी कोटी जनतेला फुकट अन्न देतो धान्य देतो धान्य देतो अहो ऐंशी कोटी म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या किती एकशे चाळीस म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना तुम्हाला धान्य द्यावं लागतंय मग बेकारी कमी झाली कुठे रोज दो दरवर्षी दोन कोटी लोकांना तुम्ही रोजगार देणार होता मग दोन कोटी लोकांना जर रोजगार दिले असते तर गेल्या दहा वर्षामध्ये किती वीस कोटी बरोबर ना वीस कोटी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे होते चिपळूणमध्ये किती लोकांना मिळाले वीस कोटीपैकी केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या योजनेतून नाही मग आता तुम्ही जे सांगताय की आम्ही पुन्हा निवडून देऊ तर निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे ह्या ज्या काही मी योजना तुम्हाला सांगतोय या गावागावात जाऊन तुम्ही विचारा कारण पुन्हा निवडणुका आलेल्या आहेत परत एकदा काहीतरी करतील काय करतात की समजा कोणाला तहान लागली असेल तर डांबरी रस्त्यावरती दिसतं ना मृगजळ ते सांगतात ते बघ तिकडे पाणी आहे चल तुला मी नेतो थोडंसं चाल अरे एवढं केलं सहन थोडं सहन कर मग त्या डांबरी रस्त्यावरती पाय भासतात पाय जळतात पाय पोलतात तरी पण आपण मृगजळाचा पाठलाग करतो आणि ह्यांचं काम झालं का आता सांगतात बघ अजून थोडं पुढे जमलं तर जा नाहीतर मर देशातील व राज्यातील दिल घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज डी एच डी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी